पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे. पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे, भक्तिरसात टाळ मृदुंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायीवारी पुन्हा एकदा सुरू होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे, माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापूजेच्या वेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरी समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरभट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्या वतीने पाळण्यात येणारे सामाजिक प्रश्न मिटू दे. वारकऱ्यांचे तुडुंब आनंददायी भगव्या पताक्यांनी भरलेले पंढरपूर पाहावयाचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री ठाकरे यावेळी म्हणाले. आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मानाचे वारकरी विनेकरी केशव शिवदास कोलते वर्धा यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, तर सौ रश्मी ठाकरे यांच्या हस्ते सौ इंदुबाई केशव कोलते यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एका वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री श्री ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. पंढरपूर नगर परिषदेस राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या 5 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्ष साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. महापूजेनंतर मुख्यमंत्री श्री ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरूपात जतन करून हा वारसा जगापुढे ठेवावा असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले. केबी मराठी न्यूज, दिनेश खंडेलवार. विठ्ठलाचे चरणी घातलेला आहे, साखर घातलेला आहे की आता परीक्षा 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 खूप झाले. आता हे सगळं संकट जे आहे, रोगराईचे संकट, कोरोनाचे संकट, हे नष्ट होऊ दे. पुन्हा एकदा सगळ्यांना आनंदी आणि निरोगी निर्गायचे मिळू दे. या सगळ्याच्या मुखपट्टे लावून एकमेकापासून अंतर ठेवणं, मी आता अंतर मिटवून टाक. माझं पण कौतुक केलं, मी गाडी चालवत आलो. वारकरी तर लाखो वारकरी देहभान विसरून चालत चालत पंढरीच्या वारीला येतात. मी भाग्यवान आहे, मला एवढ्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला. लाखो भक्त जे येतात त्यातले अनेक जण मंदिरात सुद्धा येऊ शकत नाही, कित्येक मैल चालत येतात आणि मग दुरूनच कळसाचं दर्शन घेतात आणि पुन्हा आपल्या घराकडे परततात. ती भक्ती, त्या भक्तीवरती आपला महाराष्ट्र आणि आपलं राष्ट्र हे एका भक्कम पायावरती उभं आहे. त्याला भक्ती पाहिजे, एक विश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आणि हा आत्मविश्वासच संकटातून मार्ग काढत असतो. मी काय मोठं काही केलेलं नाहीये. एक मी माझ्या परीने एक 10 वर्षापूर्वी जे पुस्तक काढलं होतं पहावं विठ्ठल, तेव्हा वर्ण प्रदक्षिणा घातली होती आणि अथांग पसरलेला तो भक्तीसागर पाहिला होता. माझ्या मनात तेव्हा उसळची सुद्धा कल्पना होती की हा असा बहुमान मला मिळेल. मात्र तो बहुमान मिळत असताना जे पूर्वी पूर्वपार चालत आलेलं एक चित्र आहे, तुडुंब भरलेलं पंढरपूर, आनंदी पंढरपूर, एक उत्सव असतो, रंगाची उधळण असते. रंगाची उधळण म्हणजे रंगपंचमीची उधळण तशी नाही, गुलालाची नाही, कपडे रंगीबिरंगी सगळे असतात, भव्या पताका नाचत असतात. ते वातावरण मला परत पाहिजे, ते वातावरण आम्हाला सगळ्यांना पाहिजे आणि
आणि लवकरात लवकर वातावरण तुला निर्माण हो ही विठुराची प्रार्थना करतो.